मुख्यमंत्री पद मिळवणं ही प्रत्येक नेत्याची महत्वाकांक्षा. सत्ता राखून आपलं मुख्यमंत्री पद टिकवण्याचाही नेते मंडळींचा नेहमी प्रयत्न असतो. मात्र स्वतःच्या नेतृत्वाखाली यश मिळवल्यानंतर या पदानं हुलकवणी दिल्याची उदाहरणं महाराष्ट्राच्या राजकारणात सापडतात. यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून एकनाथ शिंदे यांच्या काळापर्यंत काही मुख्यमंत्र्यांना या चक्रातून जावं लागलं. कोण आहेत हे नेते आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद कसं हुकलं होतं याचा बोलबिंदासने घेतलेला आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड झाली. 1962 यशवंतरावांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षानं विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत 264 पैकी 215 जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळालं. तर विरोधक अपक्षांना केवळ फक्त 49 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. मात्र सीमेवरील चीनसोबतच्या लढ्यात आणि त्या पार्श्वभूमीवर पंडित जवाहरलाल नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांना दिल्लीत बोलावून घेतलं. सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला तो असा. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी मारुतराव कन्नमवार यांची निवड करण्यात आली. मात्र वर्षभरात मारुतराव यांचं निधन झालं. त्यांच्या जागी वसंतराव नाईक यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपवण्यात आला. वसंतरावांच्या नेतृत्वाखाली 1967-1972 निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली. सत्ता राखल्याचं फळसुद्धा वसंतरावांना मिळालं. 1975 म्हणजेच तब्बल 11 वर्ष वसंतराव नाईक मुख्यमंत्रीपदावर राहिले. यानंतर 1977-1985 या कालावधीत वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री होते. 1978 निवडणुकीनंतर त्रिशंकू सरकार अस्तित्वात आल्यानंतर या आघाडी सरकारचे वसंतदादा मुख्यमंत्री होते. मात्र काही दिवसातच शरद पवार हे 40 आमदारांना सोबत घेऊन बाहेर पडले आणि पुलोत सरकारचे मुख्यमंत्री झाले. मात्र त्यानंतर इंदिरा गांधी यांनी सत्तेवर आल्यानंतर हे सरकार बरखास्त केलं. 1980 महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका झाल्या. त्यानंतर बॅरिस्टर ए आर अंतोले राज्याचे मुख्यमंत्री झाले. तर 1983 वसंतदादांच्या गळ्यात पुन्हा मुख्यमंत्र्यांची माळ पडली. काँग्रेसला त्यांच्याच नेतृत्वाखाली 1985 निवडणूक लढवली. या निवडणुकीत पक्षाला 161 जागांचं स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर वसंतदादा चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले. मात्र पुढे लवकरच त्यांचं मुख्यमंत्रीपद काढून घेण्यात आलं आणि त्यांची नियुक्ती राजस्थानचे राज्यपाल म्हणून करण्यात आली. त्यांच्या जागी पुढे शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद काढण्यात आलं. तर 1990 काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करणाऱ्या शरद पवारांच्याकडं मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आलं. पवारांच्या नेतृत्वाखाली 1990 निवडणुकीत काँग्रेसला सत्ता राखण्यात यश मिळालं. त्यामुळे पुन्हा पवार यांच्याकडे राज्याचं नेतृत्व देण्यात आलं. मात्र राजीव गांधी यांच्या हत्येनंतर PV नरसिंहराव यांच्याकडे पक्षाचं नेतेपद तसेच पंतप्रधानपद आलं. त्यांनी पवारांना दिल्लीत बोलावून घेतल्यानं पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 2004 निवडणुका काँग्रेसनं मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या आणि त्या जिंकल्या. पण त्यांच्याऐवजी ऐनवेळी विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रीपद देण्याची खेळी पक्षश्रेष्ठीने खेळली. नंतर ही जबाबदारी अशोक चव्हाण यांच्याकडे आली. 2009 निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आघाडी सत्ता राखली. त्याचं बक्षीससुद्धा त्यांना मिळालं. त्यानंतर पुन्हा नेतृत्व बदल करण्यात आला. 2014 भाजप सेना युती सरकार आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 2019 निवडणुकीत युतीनं सर्वाधिक जागा जिंकल्या. मात्र मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये ठिणगी पडली. परिणामी महाविकास आघाडीचा प्रयोग म्हणजे सत्तेचा प्रयोग राज्यात झाला. परंतु 2.5 वर्षातच शिवसेनेमध्ये फूट पडवून हे सरकार पाडण्यात आलं. सेना बंडखोर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत महायुतीला न भूतो न भविष्यते असं यश मिळालं. युतीनं तब्बल 232 जागांपर्यंत मजल मारली. त्यामुळे शिंदेना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार का याबाबत औत्सुक्य निर्माण झालं होतं. मात्र सत्ता राखल्यानंतर सुद्धा ज्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं त्या यादीत आणखी एक भर पडत असल्याचं आत्ताचं चित्र दिसतं आहे. दो हंसों का जोडा असं सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख या जोडीचं महाराष्ट्रात वर्णन केलं जायचं. पण आपलं मुख्यमंत्रीपद काढून घेऊन विलासरावांना ते कसं दिलं गेलं हे आजही सुशीलकुमार शिंदेंना आठवत असेल. या आठवणी आता ताज्या होताना दिसतात. सत्ता राखणाऱ्या नेत्याकडेच पुन्हा हे मुख्यमंत्रीपद सोपवायला हवं की बदल चांगला. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि खरंच निर्विवाद बहुमत मिळूनसुद्धा एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाईल का, नक्की काय होईल, तुम्हाला काय वाटतं आम्हाला जरूर सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.